केंद्र ने प्याज निर्यात पर 40% शुल्क लगाने का जो फैसला लिया है, विपक्ष के नेता अंबादास दानवे ने केंद्र और राज्य सरकार की आलोचना करते हुए आरोप लगाया है कि प्याज किसानों को वनवास के लिए मजबूर करने का प्रयास किया जा रहा है। साथ ही दानवे ने मांग की है कि प्याज निर्यात शुल्क रद्द किया जाना चाहिए। राज्य सरकार ने विधानमंडल में प्याज पर 350 रुपए सब्सिडी देने का वादा स्वीकार किया था, लेकिन आज 22 अगस्त को प्याज किसानों को सब्सिडी देने का वादा अभी तक पूरा नहीं हुआ है। प्रश्न मार्ग लावण्यात आलेला नाही। कांद्याला निर्यात शुल्क 40% लावण्याचा केंद्राने निर्णय घेतलेला आहे। आधीच कांदा उत्पादक शेतकरी देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झालेली। 50 पैसे 1 रुपया 2 रुपये किलोने कांदा केला आणि अशा स्थितीमध्ये केंद्राने एकतर कांदा खरेदी केलाच नाही, राज्याने सुद्धा कांद्याला 350 रुपये अनुदान देण्याचं कबूल केलं होतं 15 ऑगस्ट पर्यंत। आज मला असं वाटतं 22 ऑगस्ट आहे, विधिमंडळात दिलेलं आश्वासन सुद्धा सरकारने पाळलेलं नाही। हे झाल्यानंतर 40% निर्यात शुल्क मला असं वाटतं ही बेबंदशाही आहे, शेतकऱ्याचे अंगठेमोड करण्याचा प्रकार आहे। एकीकडे शेतकऱ्याच्या हिताच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, एकीकडे शेतकऱ्याचे अंगठेमोडायचे। त्यामुळे याच केंद्र सरकारने राज्य सरकारने सुद्धा नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याचा निर्णय आला। किती कांदा खरेदी केला तर आकडेवारी घेऊ द्यावी आणि म्हणून केंद्राने जो घोषित केलं मला वाटतं ही दुर्बल घोषणा आहे, हे होणं अवघड आहे। केंद्राने सरळ सरळ जे निर्यात शुल्क 40% लावले हे रद्द केले पाहिजे हा उपाय आहे। हे देतो ते देतो 2000 देतो 1800 देतो 1000 देतो याला कोणता घेतो नाही। 40% निर्यात शुल्क का लावलं तुम्ही? एकीकडं शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्यायचा आहे, एकीकडं निर्यात शुल्क वाढवायचं, मग हा दुटप्पीपणा केंद्र सरकार करत आहे। म्हणून केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावलेलं हा बंद करा। एकीकडं कापसाला तुम्ही आयात शुल्क कमी करता, एकीकडं कांद्याला तुम्ही निर्यात शुल्क जास्त लावता, ही कोणती पद्धती आहे? हे आयात निर्यात धोरण तुमचं नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे? शेतकऱ्यांच्या फायद्याचं नाही तर बिलकुल शेतकऱ्यांच्या विरोधातलं हे धोरण आहे आणि म्हणून याला कोणताही पर्याय नाही। याला हे 40% निर्यात शुल्क रद्द झालं पाहिजे। ठिकठिकाणी आंदोलन होत आहे।